दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 एप्रिलला मिलिंद देवरांनी जैन समुदायाच्या कार्यक्रमामध्ये धर्माच्या आधारे मत मागत तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं असा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे आचारसंहिता भंग झाल्याचं नमूद करत देवरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲडव्होकेट धरम मिश्रा यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केलेली होती. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी नित्यानंद शर्मा सध्या आपल्या बरोबर आहेत. नित्यानंद, मोठा धक्का आहे हा काँग्रेससाठी, मिलिंद देवरांवर FIR दाखल झालेली आहे, काय अधिक माहिती आहे याबाबत? ज्याप्रमाणे मिलिंद देवरा जे मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती IPC सेक्शन 171(g) आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 सेक्शन 125 अंतर्गत त्यांच्यावरती जे मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावरती असा मामला आहे की त्यांनी धर्माचा आधार घेऊन जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावरती जे हे शिवसेनाचे जे युवासेनाचे जे लीगल ॲडवायझर आहे त्यांनी आक्षेप घेतला होता आणि त्याबाबत त्यांनी इलेक्शन कमिशनमध्ये कंप्लेन केला होता. कंप्लेन करण्याच्या नंतर इलेक्शन कमिशनने त्यांचे जे व्हिडिओ होता त्याची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी त्याला हे समोर आलं की त्यांचं जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते आचारसंहिताचे उल्लंघन म्हणून दिसत आहे म्हणून ते त्यांनी पोलीस LTMI पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलं होतं आणि काल रात्री त्यांच्यावरती जे हे गुन्हा दाखल झालेला आहे. धन्यवाद नित्यानंद या सविस्तर माहितीबद्दल.